त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तलाव या शब्दाचे समान आरती शब्द खालीलपैकी कोणते आहेत तलाव या शब्दाचे समान आरती शब्द खालीलपैकी कोणते शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तडाग आणि कासार शब्द या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक कर दुसरा शब्दा अनेक शब्दाबद्दल आपल्या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे अल्प काळामध्ये नष्ट होणारे आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्षणभंगूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आपल्या ठिकाणी मणीचा सा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी मन आहे खायला काळ भुईला भार आपल्या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा इनाम मंजूर मेहनत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत इनाम मंजूर मेहनत हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अरबी भाषा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा वाक्यप्रचार आपल्याकडे योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी वाक्यप्रचार आहे गंगेमध्ये घोडे नाणे वाक्य प्रचाराचा आहे त्या ठिकाणी सा ऑप्शन क्रमांक दोन एखादे या ठिकाणी योग्य होईल आठवा पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पुनर्जन्म हा शब्द विसर्ग संधी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्वा चा ची चे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चा ची चे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार षष्टी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आत्माराव रावजी देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक अकरावा वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर ठिकाणी वाक्य आहे तो रोज अभ्यास करतो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सकर्म कर्तर या ठिकाणी होईल बारा वा पेशवा पोशाख सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत पेशवा पोशाख सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार फारशी भाषा ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक तेरा वा अबब अब अब एवढा मोठा साप हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे अबब एवढा मोठा साप हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा महादेव या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे महादेव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर्मधारय समास या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार दिगंबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरावा पुढील पैकी आपल्या वाक्यामध्ये आधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे त्या ठिकाणी वाक्य आहे वाघ हा शूर प्राणी आहे आपल्या आधोरेखित शब्दाची या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे त्या ठिकाणी आधोरेखी शब्द शूर आहे तर शूर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाम या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरावा लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दीर्घ या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस आली मिलिंद मधुप हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आरती शब्द आहेत आली मधुप मिलिंद हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भ्रमर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सहोदर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकेवीस अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मीनाक्षी या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक तेवीस गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक चोवीस आधोरेखी शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे त्या ठिकाणी वाक्य आहे मी माझ्या मित्राला कालच भेटलो आपला आधोरेखी शब्दाची विभक्ती ओळखायची आहे त्या ठिकाणी शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस वासर या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे वासर या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन आप्ष्, ऑप्शन क्रमांक दोन वासर या शब्दाचा करेक्ट अर्थ होईल ऑप्शन क्रमांक दोन दिवस या ठिकाणी सव्वीस विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी खा कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विशाखा हा काव्यसंग्रह वा शिरवाडकर या ठिकाणी योग्या सर होईल क्रमांक सत्तावीस आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे crawl... आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी शब्दाचा विरुद्ध आरती शब्द असेल ऑप्शन क्रमांक चार शेवट या ठिकाणी योग्य होईल क्रमांक अठ्ठावीस विविध बाबीमध्ये प्रवीण असलेला अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अष्टपैलू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी शब्द आहे धोबी या शब्दाच आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द असलेला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन धोबी धोबी या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी असलेला शब्द होईल ऑप्शन क्रमांक एकतीस दिनमणी या शब्दाचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे दिनमणी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सा <laughs>. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे रात्र या शब्दाचे समान आरती शब्द खालीलपैकी कोणते आहेत रात्र या शब्दाचे समान आरती शब्द खालीलपैकी कोणते शब्द आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन निशा आणि रजनी शब्द या ठिकाणी दुसरा अतिरेकी या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा सा आहे या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन विवेक या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा अनेक शब्दाबद्दल आपण योग्य शब्द सांगायचा आहे राठीगाणी अचानक आलेले संकट आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा सा आहे अचानक आलेले संकट म्हणजेच घाला या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दांभिक या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे दांभिक या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ऑप्शन क्रमांक चार दांभिकचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक चार ढोंगी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी वाक्य प्रचार हे कणिक तिमणे आणि वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कणिक तिमणे म्हणजेच भरपूर मार देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे परसातील भाजी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सहज प्राय्य वस्तू या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सातवा हापूस पगार भोपळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत हापूस पगार भोपळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नववा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार शहाना या ठिकाणी भाववाचक नाम असेल प्रश्न क्रमांक दहावा मी गात असतो आपला वाक्याचा काळ ओळखायचा आहे मी गात असतो आपल्या वाक्याचा काळ ओळखायचा आहे त्या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक अकरावा उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन व्यंजन संधी या ठिकाणी योग्या सोईन प्रश्न क्रमांक बारावा वा स ला हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत स लाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी वक्त या ठिकाणी योग्या सोयीन प्रश्न क्रमांक तेरावा विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे विद्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे त्या ठिकाणी वाक्य आहे आईने बाळाला निजवले वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक दोन सकर्मक भावे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा अनेक शब्दाबद्दल आपल्या योग्य शब्द सांगायचा आहे अग्नीची पूजा करणारा आपला अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अग्नीची पूजा करणारा म्हणजेच अग्नीपूजक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक अठरावा हात ओला करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे हात ओला करणे म्हणजेच वाक्य प्रचार आपण योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हात ओला करणे म्हणजेच लाच देणे या ठिकाणी योग्यांसर होईल लाच देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस आकाश या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे आकाश या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नीरज या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक वीस भूपाल या शब्दाचा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भूपाल या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस अनुकूल या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे राज ठिकाणी ऑप्शन क्रमांक प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत म्हणजेच खालीलपैकी काय असेल ऑप्शन क्रमांक अंगाई गीत या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक चोवीस खडे चारणे वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार खडे चारणे म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी योग्य सर होईल खालीलपैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द असलेला ओळखायचा आहे या ठिकाणी अविकारी असलेला शब्द होईल ऑप्शन क्रमांक चार क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी असलेला शब्द होईल क्रमांक सव्वीस मी रस्त्याने जात असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक सत्तावीस दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंजन संधी योग्य होईल शिक्षण क्रमांक हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत चाचीचे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार षष्टी विभक्ती या ठिकाणी योग्य होईल शिक्षण क्रमांक एकोणतीस आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे आजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे त्र्या ठिकाणी मन आहे असतील शीते तर जमतील भूते जास्त जुळणारी मन ओळखायची आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल प्रश्न क्रमांक एकतीस अनुराग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अनुराग या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे